कार्यालय मोजते अखेरची घटका। येथील ग्रामस्थांची बीएन न्यूज मराठीला आरतह। खंडाळा तालुक्यातील मौजे खेड बुद्रुक हे सुमारे 5000 लोकसंख्या असलेले गाव आहे। या गावाला कायमस्वरूपी तलाठी मिळावा अशी आग्रही मागणीचे ग्रामस्थांनी व्हीएम न्यूज मराठीचे प्रतिनिधी कयूम मुल्ला यांच्याकडे साकडे घातले असता, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या या समस्येची नुसती बातमी न करता स्थानिक पातळीवर योग्य पाठपुरावा करून कयूम मुल्ला व ग्रामस्थांच्या मागणीला यश येऊन या गावासाठी तलाठी मिळावा, पण तलाठी कार्यालय मात्र अखेरची घटका मोजत आहे। या कार्यालयात विविध कामांसाठी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते, परंतु या कार्यालयाची अवस्था पाहता ते कधी ढासळेल व जीवितहानी होईल हे सांगता येत नाही। याबाबत ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा पाठपुरावा करूनही शासन दरबारी कोणीच दखल घेत नसल्याने संपूर्ण गाव एकत्र येऊन तलाठी कार्यालय दुरुस्त व्हावे यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। सदर कार्यालयाची त्वरित दुरुस्ती व्हावी याबाबत व्हीएम न्यूज मराठीच्या माध्यमातून आवाज उचलून शासनास जाग आणण्यासाठी खेड बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने साकडे घातले। सदर कार्यालय उभारणीबाबत येथील ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। नमस्कार, मी गजेंद्र मुसळे, मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सचिव या पदावरती कार्यरत आहे। गेली 2 ते 3 महिने झालं खेड बुद्रुकचे ग्रामस्थ तलाठी आणि कोतवाल यांच्यासाठी झगडत होते। व्हीएम न्यूजच्या माध्यमातून याला मागच्या महिन्यात कयूम मुल्लांनी वाचा फोडली आणि आम्हाला इन्चार्ज का होईना पण या गावाला तलाठी मिळाली। परंतु महत्वाचा प्रश्न की या गावची चावडी आपण बघतच आहात, चावडीची अवस्था अत्यंत दयनीय अशी झालेली आहे। या ठिकाणी लहान मुलं दाखले काढण्यासाठी येतात, आमचे वृद्ध महिला वृद्ध पुरुष या ठिकाणी दाखले काढण्यासाठी येत असतात। एखादा कौल जर किंवा एखादा आता हा वासा बघताय आपण हा वासा पडलेला आहे तर तो पडला ह्याला दुर्घटना झाली तर ह्याला जबाबदार हे पूर्णपणे शासनच असणार आहे। तर इथून पुढे खेडबुद्रुकच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा यासाठी दिलेला आहे। मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेल की व्हीएम न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण हा प्रश्न शासन दरबारी विस्तृतपणे मांडावा आणि आम्हाला खेडबुद्रुक ग्रामस्थांसाठी एक सुसज्ज अशी तलाठ्यांसाठी कार्यालय आम्हाला आपल्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं अशी मी सर्व खेड बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो। तसेच कायमस्वरूपी तलाठी आम्हाला या खेडबुद्रुक सजासाठी या गावासाठी मिळावा ही विनंती करतो। धन्यवाद। खेडबुद्रुक गाव या गावाची चावडीची ही अवस्था आहे। वारंवार आम्ही मागणी केलीत, भरपूर पत्र ही पाठवलीत शासनाला, त्याची दखल काय घेत नाहीत। तर चांगल्यात चांगली चावडी मिळावी आम्हाला करून, इमारत चांगली मिळावी ही आमची मागणी आहे, नाहीतर गावाच्या वतीने आम्ही आंदोलन करू। मी खेडबुद्रुक गावचा ग्रामस्थ आहे सुनील रासकर। आम्ही आजपर्यंत भरपूर वेळा प्रशासनाला कागदोपत्रे पुरवठा केलेला आहे की आम्हाला तलाठी कार्यालय व्यवस्थित बांधून मिळावं, तरी सुद्धा प्रशासन अजून काय जागा होत नाही आहे। तरी तुमच्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाला जागा आणून द्यायची आणि आमचं काम आम्हाला पूर्णत्वास न्यायचं आहे। मी ज्ञानेश्वर दायगुडे या गावाचा रहिवासी असून आमच्या जवळ गावची लोकसंख्या 5 ते 6 हजारापर्यंत गेलेली आहे। तरी यात बायांना महिलांना यावं लागतं, लहान मुलांना यावं लागतं कागदपत्रासाठी आणि घ्यायसाठी येणारी हे जी इमारतीची दुरावस्था जर बघितली तर कधी कुणाच्या डोक्यात पडेल, कौल पडेल, काय होईल, दुखापत होईल याचं काय सांगता नाही। भगवानांना ठोंबरे यांच्या प्रयत्नातून आम्ही बऱ्याच वेळाला मागण्या केल्या पण काही याच्यावर दखल घेत नाहीत। याच्यामध्ये गणेश दायगुडे असो, भगवानांना असो, वैभव दायगुडे असो, यांनी बरेच वेळा आम्ही जाऊन हे केले पण भगवानांच्या पाठपुराव्यामुळे तर आतापर्यंत हे मीडिया इतक्या पोचली हे आमचं म्हणणं आहे की अजून आमच्या गावाला ह्याची सुविधा होईल नाही तर आम्हाला रस्ता रोको आंदोलन हे करावंच लागेल, यांच्या दखल घ्यावी शासनाने, हीच माझी नम्र विनंती। मी तलाठी खेडबुद्रुक, माझ्याकडे आता पाडेगाव सजेचा चार्ज आहे आणि ॲडिशनल खेडबुद्रुक आहे। तर खेडबुद्रुक आल्यापासून इथं कोतवाल नाही आहे, कोतवालांनी जे होते ते राजीनामा दिले मी आल्यानंतर, म्हणजे माझ्या अगोदर राजीनामा दिला त्यांनी।
आणि इथं आपण फक्त बुधवार दिलेला आहे, तसं आपण तिथं एचआयएचवरील पेन म्हणजे लोकांना माहिती मिळावं म्हणून आपण पेनाने लिहून पण ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक बुधवारी आपण इथं आहे, तसं माझ्याकडे रेकॉर्ड सुद्धा आहे. कारण आपण ज्या दिवशी बुधवारी इथं आलो त्या दिवशी ज्या लोकांची उतारे असतील ते आपण लिहून घेतलेले आहेत, आणि ज्या लोकांना आपण उतारे देणार आहोत ते उतारे प्रिंटा काढून ऑनलाईन सातबारे प्रिंटा काढून आपण ते प्रिंटा त्या लोकांना वितरित केलेले आहेत. आणि माझ्याकडे खेडबुद्रुक हे एक सजा आहे, आणि त्याचबरोबर पाडेगाव सगळ्यातील 5 गावं अशी एकूण 6 गावं आहेत. त्या 6 गावातून वेगळेकडून आपण बुधवारचा वार आपण खेडबुद्रुक दिलेला आहे, त्याप्रमाणे मी इथे खेडबुद्रुकला हजर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तालुक्यात थोडं तलाठी संख्या कमी असल्यामुळे अडिशनल चार्ज माझ्याकडे तत्परता आहे. सदर चावडे हे पडायला आलेले आहे, याबाबत आपण आपल्या वरिष्ठांना पाठपुरावा केला का? केला आहे की आपण त्यांना वरिष्ठांना कळवलेला आहे, त्याबाबत तसा प्रस्ताव सुद्धा सादर केलेला आहे.